सहाचा पाढा मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ सिक्स आज आपण शिकूयात सहाचा पाढा छग्गू हलवाई खूप छान समोसे बनवतो वंदना छग्गू हलवाईच्या दुकानात समोसे घेण्यासाठी जात आहे छग्गू काका मला आठ सामोसे द्या छग्गूने वंदनाला आठ समोसे एका पाकिटात बांधून दिले हे गे वंदना आठ सामोसे धन्यवाद काका किती रुपये झाले एक सामोसा सहा रुपयांना आहे तुम्हाला सहा रुपये प्रति हिशोबाने आठ समोस्यांचे पैसे दे वंदना शोधण्याचा प्रयत्न करत आहे की सहा रुपयांच्या हिशोबाने आठ सामोश्यांचे किती रुपये झाले तुम्ही आठ सामोश्यांची किंमत शोधण्यासाठी वंदनाची मदत कराल का सहा रुपयांना एक सामोसा मिळतो तर आठ सामोसे किती रुपयांचे झाले हे शोधण्यासाठी सहा रुपयांना आठ वेळा मिळवावे लागेल वंदना सहा रुपयांना आठ वेळा मिळवत आहे तुम्हाला ह्यापेक्षा जास्त चांगली पद्धत माहीत आहे का सहाला आठ वेळा मिळवण्यापेक्षा चांगले की मी सहाने आठला ला वंदनाला समजले की आठ समोश्यांची किंमत लवकर कशी शोधली जाऊ शकते पण एक अडचण आहे मला सहाचा पाडा येत नाही जर मला सहाचा मी लगेच सांगितले असते की आठ समोशांचे किती रुपये झाले काय झाले वंदना काही अडचण आहे का मला सहाचा पाडा येत नाही का का अरे मग काय झाले तुला तीनचा पाढा येतो ना हो तीनचा पाढा येतो मग तो तुला तीनच्या पाढ्याच्या मदतीने सहाचा पाढा सहज येऊ शकतो तीनच्या पाढ्याच्या मदतीने सहाचा पाढा कसा येईल बघ हा आहे तीनचा पाढा आता जर तीनच्या पाढ्याची पहिली संख्या तीनला दोनने गुणले तर उत्तर येईल सहा जी सहाच्या पाढ्याची पहिली संख्या आहे अगदी अशाच प्रकारे तीनच्या पाढ्यातील संख्यांना दोनने ने गुणल्यावर आपल्याला सहाचा पूर्ण पाढा मिळेल आता अशा पद्धतीने सहाचा पाढा शोध आणि मला आठ समोशांचे पैसे दे वा शकू काका ही युक्ती तर खूपच छान आहे आता मी आठ समोश्यांची किंमत शोधते तुम्ही देखील तीनच्या पाढ्याच्या मदतीने सहाचा पाढा शोधण्यात वंदनाची मदत करा सहाचा पाढा शोधण्यासाठी तीनच्या पाढ्यामधील संख्यांना दोन्ही गुणत जाऊयात तीन, तीन दुणे सहा आहे तर सहा दुणे होतील सहा गुणिले दोन म्हणजे बारा हे तर सोपे आहे तीन त्रिक नऊ आहे तर सहा त्रिक होतील नऊ गुणिले दोन म्हणजे अठरा आता अशा तऱ्हेनेच सहाचा पूर्ण पाढा करून घेते तुम्हीही अशा प्रकारे सहाचा पाढा शोधा आम्ही सहाचा पूर्ण पाढा लिहून काढला आहे आता आम्ही बघू शकतो की आठ समोशांचे किती रुपये होतील ते होतील सहा गुणिले आठ आथ म्हणजेच अठ्ठेचाळीस रुपयांचे मी आता छग्गू काकांना अठ्ठेचाळीस रुपये देते वंदनाने शोधले आहे की सहा रुपये प्रति सामोसा या हिशोबाने आठ सामोसे अठ्ठेचाळीस रुपयांचे होतील वंदनाचे उत्तर योग्य आहे असे तुम्हाला वाटते का हे घ्या काका अठ्ठेचाळीस रुपये अरे वा वंदना तू तर अगदी योग्य हिशोब केला आहेस आता सहाचा पाडा तू लिहून काढला आहेस तर तो छान पाठ कर त्यामुळे पुढच्या वेळी कागद पेन न वापरताही प्रश्न सोडवू शकशील तुम्ही तर अगदी आमच्या शाळेतल्या सरांसारखे बोलायला का काका धन्यवाद <laughs> काका समोसे आणि सहाच्या पाढ्यासाठी आता मी लवकर घरी जाते हे सामोसे बघून तोंडाला पाणी सुटते चला आता सहाचा सा पाढा पाठ करूयात बरोबर म्हणा सहा एके सहा साही दुणे बारा साही त्रिक अठरा साही चोक चोवीस सहा पंचे तीस शाही साही छत्तीस साही, साही साती बेचाळीस साही आठी अठ्ठेचाळीस साही नवे चोपन्न साही दाही साठ आज तुम्ही शिकलात सहाचा पाढा आणि त्याचबरोबर तुम्ही शिकलात की छोट्या संख्यांच्या पाढ्याने मोठ्या संख्यांचे पाढे तयार करता येतात जसे वंदनाने तीनच्या पाढ्याने सहाचा पाढा तयार केला तुम्ही दोनच्या पाढ्याने सहाचा पाढा तयार करण्याचा प्रयत्न करा